आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रमेश जारकीहोळी यांची मंत्रीपदी वर्णी लागताच कोगनोळीत जल्लोष. बच्चू अण्णा ग्रुपच्या वतीने फटाके उडवून आनंदोत्सव. कर्नाटक मंत्रिमंडळात रमेश जारकीहोळी यांची वर्णी लागताच कोगनोळी येथील बच्चू अण्णा पाटील ग्रुपच्या वतीने फटाके उडवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक प्रकाश गायकवाड यांनी केले. यावेळी मराठा मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, रमेश जारकीहोळी यांची मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांनी मागील काळात पालकमंत्री म्हणून चांगले काम केले असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. यावेळी सी के पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अमृत चव्हाण, प्रवीण पाटील, महेश पाटील, महादेव इंगवले, आरिफ शिरगुप्पे, अवधूत ढोबळे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक, ग्रामपंचायत सदस्य साता पावटे, बुद्धिराज घष्टे, अप्पासो ढोबळे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. आणि त्यांना एक जबाबदारीचं चांगलं खातं मिळणार आणि त्यांना मंत्री मंडळामध्ये समावेश झाल्याबद्दल, मंत्रीपद मिळाल्याबद्दल या ठिकाणी कोगनोळीवासियांच्या वतीनं आणि आमच्या ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. एक बच्चांना प्रेमी ग्रुप आणि कोगनोळीतील आमचं काँग्रेसचं कार्यकर्ते यांच्या वतीनं आज या ठिकाणी अंबाबाई देवालयाजवळ फटाकडे उडवून आनंद साजरा करण्यात आलेला आहे. एक कर्तृत्ववान नेत्याला या ठिकाणी मंत्रीपद मिळाल्यामुळं काँग्रेसमध्ये चांगले काम होऊन भविष्यामध्ये सुद्धा काँग्रेस मजबूत होण्याला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस मजबूत होईल, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळेजण सदैव काम राहू असं मी या ठिकाणी सांगतो. आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या सर्व बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीनं आणि काँग्रेस ग्रुपच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि